सर्वांना शरणू शरणार्थी। लिंगायत धर्म या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूचा घंटा दाबायलाही विसरू नका। सर्वांना माझा शरणू शरणार्थी। आज दिवाळी आहे, त्यानिमित्तानं अक्क महादेवीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अक्क महादेवींच्या वचनांचं वाचन केलं आणि उद्या कार्तिक शुद्ध प्रतिपदे दिवशी चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वरांची जयंती आहे, त्यानिमित्तानं आपण चन्नबसवेश्वर कोण होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। वयाने सर्वात लहान असणारी अनुभव मंडपातली व्यक्ती चन्नबसवेश्वर हे ज्ञानाने किती मोठी होती आणि ज्ञानाच्या आधारे ती अनुभव मंडपाची अध्यक्षबंदी होती। याशिवाय चन्नबसवेश्वरांचं वचन साहित्य रक्षणातील योगदानही आज आपल्याला पाहायचं आहे। चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वर हे वयाच्या 23व्या वर्षी प्राणाचा त्याग करतात आणि त्या 23 वर्षामध्ये त्यांनी केलेलं कार्य आजही स्मरण करण्यासारखं आहे। त्यानिमित्तानं आपण चन्नबसवेश्वरांच्या विषयी जाणून घेऊया। बसव समितीतर्फे प्रकाशित असणाऱ्या वचन या पुस्तकामध्ये चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वरांच्या विषयी पान नंबर 798 चन्नबसवंतांविषयी एक उतारा त्यांनी दिलेला आहे। चन्नबसवेश्वरांची तोंड ओळख आणि त्यांच्या काही वचनांचा आपण संदर्भ पाहूयात आणि चन्नबसवेश्वरांना त्या दृष्टिकोनातून जाणून घेऊयात। प्रभुदेवानी अविरळ ज्ञानी स्वानुभावज्ञानी म्हणून ओढ बळवून ज्यांची स्तुती केली आहे ते चन्नबसवंना शरण समूहामध्ये लहान वयाचे असले तरी ज्ञानाने ते अत्यंत प्रगल्भ होते। या पहिल्या कडव्यामध्ये चन्नबसवेश्वरांना अल्लम प्रभुदेवानी अविरळ ज्ञानी स्वानुभव स्वयंभूत ज्ञानी म्हणून ज्यांचा गौरव केलेला आहे ते चन्नबसवेश्वर वयाने लहान असून अनुभव मंडपाच्या अध्यक्ष कसे झाले याविषयी विवेचन केलेलं आहे। सर्व शरणांमध्ये वयाने लहान असूनही ज्ञानाच्या पातळीवर सर्वच कक्षा पार केलेले हे चन्नबसवेश्वर एक ज्ञानी पुरुष म्हणून अनुभव मंडपामध्ये एक कार्य करत होते। अक्कनागम्मा ही त्यांची आई आणि शिवदेव हे त्यांचे वडील होते। त्यांचे जन्मस्थळ हे कुडळ संगम होते। बसवेश्वर हे त्यांचे मामा होते। त्यांनी आरंभलेल्या महाकार्यामध्ये भाचानी सक्रियपणे भाग घेतला होता। त्यांनी सिद्धरामेश्वरांना इष्टलिंग दीक्षा दिली होती। प्रभुदेवानंतर शून्यपीठावर चिन्मयज्ञानी चन्नबसवंना विराजमान झाले। बिज्जल आणि बसवेश्वर यांच्यामध्ये मतभेद होऊन बसवेश्वर हे पुढल संगमला निघून गेल्यानंतर चन्नबसवंना विजयराजाचे महामंत्री म्हणून काही दिवस काम करतात। कल्याणच्या क्रांतीनंतर शरण समूहाचे नेतृत्व करून ते उर्वीला जातात आणि येथेच लिंगायत्य पावतात। या दुसऱ्या परिच्छेदामध्ये चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा आढावा घेतलेला आहे। याचप्रमाणे चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वर यांनी बसवेश्वरांच्या नंतर काही दिवस बिज्जलाच्या दरबारामध्ये महामंत्री म्हणून काम केल्याचेही उल्लेख केलेले आहे। आणि शेवटच्या वाक्यामध्ये चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वर हे कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर कल्याणच्या क्रांतीनंतर शरण समूहाचे नेतृत्व करत उभेपर्यंत वचन साहित्य घेऊन जातात आणि तेथेच लिंगायक्य होतात। यामध्ये चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वरांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे। बसवन्ना प्रभुदेव यांच्यासारखा चन्नबसवनांचीही चन्नबसवनाही एक उत्तम वचनकार होते। कुडल चन्न संगम देवा या अंकिताने त्यांनी 1763 वचने लिहिलेली आहे। त्याशिवाय स्वरचने मंत्रौप्य मिश्रार्पण करण हसेगे इत्यादी तात्विक ग्रंथ त्याने लिहिलेले आहे। हे शरणतत्व प्रतिपादनामध्ये सर्वत्र अग्रेसर राहिलेले आहे। शतस्थल तत्वाचे विवेचन करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते। नुकता शरणधर्म नवीन स्वरूप धारण करत असताना त्याला निश्चित सैद्धांतिक चौकट निर्माण करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे। त्यामुळे हा धर्म सर्वांना समजण्यासाठी सार्वकालिक ठेवण्याकरिता त्यांचे श्रेय लाभले। त्यामुळे त्यांना शतस्थल चक्रवर्ती शतस्थल ब्रह्मी म्हणून गौरवले जाते। या तिसऱ्या परिच्छेदामध्ये चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वरांच्या वचनांच्या विषयी विवेचन केलेलं आहे। बसवेश्वर अल्लम प्रभू अक्क महादेवीच्या प्रमाणे चन्नबसवेश्वर सुद्धा एक वचनकार होते। पुढल चन्न संगम देवा या वचनांकिताने त्यांनी वचने लिहिलेली आहेत।
त्यांची वचनसंख्या एकूण 1763 इतकी आहे. त्यांच्या वचनांचे वैशिष्ट्य म्हणजे लिंगायत तत्वज्ञानातील षटस्थल सिद्धांत, भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंग, शरणैक्य इत्यादी 6 स्तरांविषयी अचूक विवरण आणि अचूक विवेचन चंद्रबसवेश्वरांनी त्यांच्या वचनांमध्ये केलेलं आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून लिंगायत धर्माच्या तत्वज्ञानाच्या आणि शरणांच्या तत्वज्ञानांना एक सैद्धांतिक बैठक म्हणजेच एक चौकट मारून देण्याचं काम चंद्रबसवेश्वरांनी त्या काळामध्ये केलं होतं. आजच्या लिंगायत धर्माचं तत्वज्ञान हे चंद्रबसवेश्वरांच्या वचनांच्या आधारे आपल्याला समजून घेता येईल. आज थोडक्यात आपण चंद्रबसवेश्वरांच्या विषयी चरित्राच्या संदर्भामध्ये चंद्रबसवेश्वर कोण होते याची ओळख करून घेतलं. पण आता आपण चंद्रबसवेश्वरांच्या वचनांच्या विषयी जाणूया. काही वचन आपण या ठिकाणी वाचन करूया. चिन्मयज्ञानी चंद्रबसवेश्वर हे ज्ञानी पुरुष होते. त्याचप्रमाणे ते एक उत्कृष्ट वचनकार होते कन्नड भाषेतील. ते एक साहित्यिक होते. या दृष्टिकोनातून चंद्रबसवेश्वरांच्या कार्याकडे पाहणं आजही गरजेचं आहे. या पुस्तकामध्ये चंद्रबसवेश्वरांची काही वचनं आहेत, याचं आपण थोडक्यामध्ये वाचन करूया. अंगावर लिंग संबंध होता. तीर्थयात्राला तीर्थक्षेत्राला जावे अंगावरील लिंगा स्थावर लिंग स्पर्शिता कोणते महान कोणते सान म्हणावे. शब्दातीत परत्परास न जाणल्यास वाया गेले. जंगम दर्शन हे नतमस्तक होता पावन. लिंग दर्शन हे करपरशाने पावन. समीपाचे लिंग लेखून दूरच्या लिंगास नमन करणाऱ्या व्रतहीनांना दाखवू नको म्हणे कुडलचंद संगय्या. या वचनामध्ये चंद्रबसवेश्वरांनी गळ्यामधील लिंग आणि स्थावर लिंग यामध्ये भेद सांगितलेला आहे. प्रामुख्याने लिंगायतांना गळ्यातील इष्टलिंग हे एकमेव दैवत असून गळ्यामध्ये लिंग धारण केल्यानंतर तीर्थयात्रेला जाऊ नये हा नियम चंद्रबसवेश्वर या वचनामध्ये सांगतात. गळ्यामध्ये लिंग धारण करून स्थावरलिंगाचे दर्शन घेणाऱ्या व्यक्तीला स्थावरलिंग मोठे की गळ्यातील इष्टलिंग मोठे यातील भेद करता येत नाही. त्यामुळे अंगावरील लिंग कनिष्ठ लेखून स्थावरलिंगाला नमस्कार करणाऱ्या व्यक्तींना चंद्रबसवेश्वरांनी विरोध केलेला आहे. ज्याप्रमाणे विद्रोही शरण आंबेकर चौड्या वचनामध्ये म्हणतात की आमान गळ्यामधील लिंग घालूनही डोंगरावरच्या लिंगाला नमस्कार करणाऱ्या व्यक्तीला डाव्या पायातील जोड्याने हाणार. या विद्रोहाच्या भाषेमध्ये चौडय्यांनी ज्याप्रमाणे स्थावर लिंगाला किंवा स्थावर देवतांची पूजा करणाऱ्यांना विरोध केलेला आहे त्याप्रमाणे चंद्रबसवेश्वरांनी तत्वज्ञानाच्या आधारे स्थावरलिंग पूजा किंवा स्थावर देवतांची पूजा करणाऱ्या व्यक्तींना विरोध केलेला आहे. या वचनातून अभिप्रेत अर्थ आपल्याला या हा घ्यायचा आहे की शरणांनी एकेश्वर सिद्धांत जपलेला आहे आणि एकेश्वरवादाची जोपासना करताना त्यांनी स्थावर देवतांनाही विरोध केलेला आहे. त्याचप्रमाणे तत्कालीन समाजामध्ये रूढ असणाऱ्या लोकदेवतांच्या विषयी चंद्रबसवेश्वर लिहितात. अंगावर लिंग धारण झाल्यानंतर पुन्हा भविष्यी आपले आप्त म्हणून मिसळता डोंगरावरील मरीमातेला जाता चुकत नाही. मातीचे ओले मडके अग्नीत भाजता ते आपल्या पूर्वकुळात मिसळेल का. अग्नी दगदगट प्रभूर्ण बाहू मृतयते तच्छाचरेन संगेन न पुनर्भवन भवेत. या कारणे पूर्वनिषेध झालेले भक्त अपूर्व कुडलचंद संगम देव. या वचनामध्ये ज्याप्रमाणे अंगावर लिंग धारण केल्यानंतर बहुदेवतांची उपासना करू नये चंद्रबसवेश्वर सांगतात, त्याचप्रमाणे अग्नीच्या आणि मातीच्या मडक्याचं उदाहरण देऊन सांगतात की अग्नीमध्ये भाजलेले मडके पुन्हा माती होऊ शकत नाही. त्याप्रमाणे एकदा शरण झालेला भक्त हा पुन्हा भवी म्हणजे अनेक देवतांची उपासना करणारा होऊ शकत नाही. हा चंद्रबसवेश्वरांच्या वचनाचा सैद्धांतिक अर्थ आपल्याला इथे पाहावा लागेल. त्याचप्रमाणे चिन्मयज्ञानी चंद्रबसवेश्वर ज्ञानाचा गौरव करतात आणि ते म्हणतात अग्नीच्या संघाने काष्ठाचा नाश पहा, समुद्राच्या संघाने डोंगर घाटांचा नाश पहा, ज्योतीच्या संघाने अंधाराचा नाश पहा, तव शरणांच्या संघाने मम भवनाश पहा कुडलचंद संगम देवा. आपण या व्हिडिओमध्ये चंद्रबसवेश्वरांच्या विषयी विस्तृत प्रमाणामध्ये जाणून घेतलं. त्याचप्रमाणे त्यांच्या काही वचनांचाही आपण संदर्भ आणि अर्थ पाहिला. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा.
त्यामुळे आपल्याला चिन्मयज्ञानी चन्नबसवेश्वर यांच्याविषयी जाणून घेता येईल. वयाने सर्वात लहान असणारी ज्ञानी व्यक्ती म्हणून चन्नबसवेश्वरांचा गौरव आज आपण केला पाहिजे. उद्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. शरणू शरणार्थी.